私の名前はプラネルです。私のマネージは小さいです。私のバナジザドウケウキ。私の学校の名前です。私の名前ヤスリちゃんです。私の一オーサイです。私の学校メイビジェネグル。私のバナジザドウケウキ。私のメイビは तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कोणती भाषा आहे, तर ही भाषा आहे जपानी। आणि याचं शिक्षण दिलं जातं साताऱ्यातील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये। आणि ही किमिया केली आहे बालाजी जाधव या शिक्षकाने। पहिली ते चौथीपर्यंत हे जपानी भाषेतील शिक्षण दिलं जात आहे। कोनिचुवा वताशिनो नमाईवा बालाजी जाधव केवशी गाकोमे विजयनगर सातारा। वताशिवा केव अनातानी गाकोदे निहानगो आकुत बीती लू। जगातली कुठलीही भाषा शिकण्याचे काही टप्पे असतात, तर त्या टप्प्याप्रमाणेच आम्ही अगोदर ऐकणे पाहणे, त्याच्यानंतर हळूहळू थोडंफार बोलणे आणि लेखन करणे आणि त्याचा सराव करणे, या सर्व टप्प्याच्या माध्यमातून आम्ही जापानीज भाषा शिकलो आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण आम्ही शिकवलो। त्यामुळे या वरील टप्प्याच्या सहाय्याने आपण ही जगातली कुठलीही भाषा शिकू शकता। त्यासाठी ड्युओलिंगो सारख्या ॲपचा सुद्धा आम्ही उत्तम वापर केलेला आहे। खरं तर जापानी भाषा शिकण्यामागे मुलांचं भविष्य सुकर व्हावं हा एक प्रमुख हेतू आहे, आणि मुलांना कुठली तरी जागतिक भाषा या प्राथमिक शिक्षणात कोणतीही फी न घेता सरकारी शाळेत देता येत आहे ही माझ्यासाठी शिक्षक म्हणून एक आनंदाची बाब ठरत आहे। अतिशय हरहुन्नरी शिक्षक बालाजी जाधव अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या शाळेमध्ये हजर झाल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत, आणि खरं तर हे शिक्षक खूप पूर्वीपासून डिजिटल माध्यमातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात। आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणही त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यामध्ये बालाजी जाधव यांचा खूप मोठा वाटा आहे। गेले 5 ते 6 महिने जाधव सरांनी आपल्या विजयनगरच्या शाळेमध्ये अतिशय एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे। जापानीज भाषा ही त्या विजयनगरच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। आता सध्या 5 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये विजयनगर शाळेचे विद्यार्थी जापानीज भाषा वाचतायत, लिहितायत, अतिशय छान पद्धतीनं बोलतायत ही। आणि विशेष करून कौतुकास पात्र अशी बाब म्हणजे जापानीज भाषेमध्ये गणितीय क्रिया विद्यार्थी करतायत ही कौतुकास पात्र असणारी बाब आहे। खरंच अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या शाळेत सुरू आहे। शिक्षकाची जी तळमळ आहे विद्यार्थ्यांच्या प्रती ही वाखाणण्याजोगी आहे। असंच चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून भविष्यातही घडावं, एक वेगळी उंची शिक्षण क्षेत्रासाठी प्राप्त करून देणारे बालाजी जाधव सर, आपण यापुढे अशा वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण करत असणाऱ्या या कामासाठी शिक्षण विभाग, पंचायत समिती, मान यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।